देशाची सुरक्षा याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं पूर्णपणे खेळखंडोबा केलेला आहे, पूर्णपणे खेळखंडोबा. काल पूंछमध्ये 5 जवानांच्या हत्या झाल्या, त्यांच्या लष्करी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला. एका बाजूला या देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री, हे 370 कलम न्यायालयानं हटवल्याचा निर्णय पक्का केल्याबद्दल उत्सव साजरा करतात, विरोधकांवर टीका करतात, काश्मीर आमच्या हाती सुरक्षित असल्याचं सांगतात. पण एका बाजूला संसदेमध्ये घुसखोरी होते, बेरोजगार तरुण घुसतात, संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात, तिथे आमची चर्चा होऊ दिली जात नाही, संसदेतून खासदार निलंबित केले जातात, 150 खासदार निलंबित केले. आणि त्याच वेळेला त्या आनंदात मशगूल असलेलं सरकार आम्हाला काढलं, आम्ही 150 खासदारांची हत्या केली, मुंडकी उडवली. त्याच वेळेला काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन 5 जवान शहीद केले जातात, हे या देशाचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या, हे काल जे झालं पूंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे. पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे, नक्की काय झालं, सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली. आणि काल पूंछच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी, पूंछ, बारामुल्ला, बरं का, येथे 100 वर जवान मारले गेले आहेत. या सरकारला लाज वाटत नाही. काल एकाच वेळेला 5 जवान मारले गेले. सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे आणि कोणासाठी? विरोधी पक्षांची, खासदारांची कत्तल करायची. आणि त्याच वेळेला आपल्या जवानांची कत्तल उळ्याडोळ्यानं पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं, या घंट्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत. बोल लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.